आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. माणसाला चांगल्या विचारांची सोबत असावी, परमपूज्य परमात्मराज महाराज यांचे प्रतिपादन. शरीराची सर्व इंद्रिये एकमेकांना सोबत करतात. सर्व इंद्रियांचं नियंत्रण केंद्र एक मेंदू आहे, त्यामुळे शरीराचे कार्य व्यवस्थित चालते. माणसाला चांगल्या विचारांची संगत सोबत असावी असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. निपाणी तालुक्यातील आडी येथील संजीवनी गिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त येथील सांस्कृतिक भवनात आयोजित प्रवचन कार्यक्रमात परमात्मराज महाराज बोलत होते. सकाळी श्री दत्तगुरुचरणी अभिषेक अर्पण करण्यात आला, तर रात्री 7:30 नामजपानंतर परमपूज्य परमात्मराज महाराज यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले. यावेळी प्रवचन देताना परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी ध्यानस्थ आणि सामान्य अवस्थेतील साधूचे उदाहरण देऊन चांगल्या विचारांच्या माणसांची संगत सोबत असल्यास एकमेकांना आधार होतो असे प्रतिपादन केले. तर जंगलातील उंच व दाट झाडे वादळाने कोसळत नाहीत, त्यांच्या दाटीमुळे एकमेकांना आधार मिळत असतो. त्याचप्रमाणे ज्या झाडांची मुळे खोल असतात ती झाडेही कोसळत नाहीत. त्याचप्रमाणे माणसाला चांगल्या विचारांची चांगल्या माणसांची संगत सोबत असल्यास आध्यात्मिक उन्नती साधता येते. आध्यात्मिक शेती करण्यासाठी त्याला मोक्षरूपी फळ येण्यासाठी स्थूल देहाचा उपयोग करून घेणे आवश्यक आहे असे मत त्यांनी शेवटी व्यक्त केले. महानकारी न्यूजसाठी आडीहून अनिल पाटील.